नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। ऋतुवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर ठळक बातम्यांवर। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त महाराज की जय। जयघोषाने दुमदुमला मंदिर परिसर। श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्त आबालवृद्ध भक्तांनी महाराजांच्या दर्शनाचा घेतला लाभ। बोरामणी विमानतळासाठी कुंभारीत शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको। सोलापूर अक्कलकोट मार्ग रोखून धरत प्रशासनाला दिला इशारा। पालिका प्रशासनाने सार्वजनिक नळ तोडण्याची कारवाई केली सुरू। इमामवाडा परिसरात कारवाई विरोधात महिलांनी घेतला आक्रमक पवित्रा। आणि कर्नाटकच्या एसटीला फासले काळे। प्रहार संघटनेने सीमावादाचा व्यक्त केला निषेध। एसटी चालकाचा उपरोधात्मक केला सत्कार। बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त महाराज की जय या जयघोषात आबालवृद्ध गुरु भक्तांनी दत्त महाराजांच्या चरणी लीन होत श्री दत्त जयंती निमित्त दर्शनाचा लाभ घेतला। श्री गुरुदेव दत्तात्रेय जयंती निमित्त शहरातील प्रसिद्ध अशा दत्त चौकातील श्री दत्त मंदिरात आबालवृद्ध भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती। यावेळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय या जयघोषात आबालवृद्ध गुरुभक्तांनी दत्त महाराजांच्या चरणी लीन होत श्री दत्त जयंती निमित्त गुरुदेव दत्तात्रय महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला। जन्मापूर्वी आपण कसे होतो, माणसाने माणूस बनून कसे करायचं, कुठले नियम पाळायचे, कुठल्या गोष्टी खायच्या, कुठल्या गोष्टी खाऊ नये, या सर्व या प्रसंगी श्रींचा गाभारा अन सारा मंदिर परिसर आकर्षक आणि सुवासिक फुलांनी तसेच विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता। दरम्यान श्रींच्या लोभस मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरासमोर भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या। पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात मांदी आली होती। धार्मिक प्रसन्न वातावरणाने मंदिर परिसर न्हाऊन गेल्याचे दृश्य यावेळेस दिसून आले। मंदिर परिसरात सनातन संस्था तसेच हरे रामा हरे कृष्णा संस्थेच्या वतीने प्रासादिक साहित्याचे स्टॉल्स थाटण्यात आले होते। यावेळी भाविकांनी प्रासादिक साहित्यांचे तसेच पूजा सामग्रीच्या खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले। बोरामणी विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कुंभारी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत सोलापूर अक्कलकोट मार्ग रोखून धरत प्रशासनाला इशारा दिलाय। सोलापूर शहरातील विमानसेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी न पाडता विमानसेवा सुरू करावी, अन्यथा बोरामणी या ठिकाणी कार्गो विमानतळ लवकरात लवकर बनवावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे। काही दिवसांपूर्वी बोरामणी गावात ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत लक्ष वेधले होते। त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी कुंभारीत साखर कारखान्याच्या समर्थनार्थ ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत सोलापूर अक्कलकोट मार्ग रोखून धरत प्रशासनाला इशारा दिलाय। सरकारने एक नोटीस हरित लवादाने एक नोटीस काढली, कारखाना जागेवर बंद व्हायला पाहिजे।
मला असं सांगायचं आहे सरकारला प्रशासनाला, जर कारखाना बंद करून हजारो कामगारांच्या रोटीचा प्रश्न आणि 28,000 सभासदांचा घर उद्ध्वस्त करायचं काम हे सरकार करत आहे, त्यासाठी आपण विरोध करण्यासाठी ह्या रस्त्यावर उतरलेलो आहे। आज कामगार आणि सभासद कलेक्टर ऑफिस आणि कारखाना साईटवरती दोन्हीकडे चक्री उपोषण चालू आहे। गेल्या 5-6 दिवसापासून सरकारच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात आपण रस्ता रोको आंदोलन हत्तूर गाव येथे मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, त्यानंतर बोरामणी, त्यानंतर आता कुंभारीला करत आहोत। बोरामणीचा विमानतळ व्हायला पाहिजे, विकासाला आमचा विरोध नाही कुठल्या सभासदाचा किंवा कामगाराचा, विकास हा झाला पाहिजे, परंतु विकास करत असताना एखादा इंडस्ट्रीज, एखादा उद्योगधंदा बंद पडून तेथील 2,000 कामगाराच्या अन्नात जर वीस मेस होत असतील, हजारो कामगार शेतकऱ्यांचा जो ऊस आहे, 28,000 शेतकऱ्यांचा, 30,00,000 टन ऊस आज शेतामध्ये उभा आहे आणि त्यांचं घरदार उद्ध्वस्त करायचं काम या प्रशासन करत आहे, त्याला विरोध करण्यासाठी आम्ही या रस्त्यावर उतरलेलो आहोत। आणि जोपर्यंत हा लवाद मागे घेत नाहीत, जोपर्यंत चिमणीला कॉर्पोरेशननी परवानगी देत नाहीत, जोपर्यंत बोरामणीच्या विमानतळाला लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या हालात चालचाली होत नाहीत, तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे। जर ह्याच्यामध्ये सरकारने जर दीर्घांगाई केली तर हजारो कामगार जिथं असतील तिथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, आणि मी सरकारला इशारा दिलेला आहे आणि ते आत्महत्या आम्हाला कोणी रोखू शकणार नाही। आणि तुम्ही किती लोकांना संरक्षण देणार आहात? जिथं कामगार उभा राहील, कुठल्या रस्त्यावर असेल, तिथं सिद्धेश्वर कारखान्याचं नाव घेऊन मोबाईलवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कलेक्टर यांना मेसेज पाठवून आत्महत्या करतील आणि शेतकरी सुद्धा आत्महत्या करायला मागे पुढे बघणार नाही। या अगोदर प्रशासनाला माहीत आहे, ज्यावेळी चिमणी पाडायला आले होते त्यावेळी कामगारांच्या बायका आणि मुलं सरकारी यंत्रणाच्या गाडीच्या पुढं आणि डोझरवरती उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर महाराष्ट्र विद्युत मंडळाने कारखान्याची वीज तोडण्यासाठी आले, त्यावेळी माझा सहकारी कामगार बंधू त्या हाय व्होल्टेजवर चढून जीव देण्याचा प्रयत्न केला, हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे। आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, ती वेळ प्रशासनाने आमच्यावर आणू नये एवढी। यावेळेस विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता। श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून आता महापालिका आयुक्तांच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या चिमणी प्रकरणी आज सुनावणी पूर्ण झाली आहे। अंतिम सुनावणी झाल्याने आता निर्णय आदेश देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या चिमणीची अंतिम सुनावणी आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्यापुढे घेण्यात आली। साखर कारखान्याकडून ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी हे उपस्थित राहिले होते। दरम्यान साखर कारखान्याचे म्हणणे लेखी स्वरूपात आयुक्तांकडे सादर केले आहे, त्यामुळे आता त्यांना सुनावणी दरम्यान काही सांगायचे नाही, लेखी म्हणणे सादर केले आहे, त्यामुळे सुनावणीचे काम पूर्ण झाले आहे। आज ही अंतिम सुनावणी होईल, ऑर्डर होईल असेही आयुक्तांनी सांगितले। श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी होम मैदान ठरल्यावेळी देवस्थानकडे देणार असल्याचे आयुक्त तेली यांनी स्पष्ट केले। ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी होम मैदान ठरल्याप्रमाणे देवस्थानच्या ताब्यात देण्यात येईल असे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकारांना सांगितले। या बाबतीत पूर्वी जे ठराव झाले आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले। दरवर्षी 15 डिसेंबर ते 31 जानेवारी या कालावधीत होम मैदान गड्डा यात्रेसाठी सिद्धेश्वर देवस्थानच्या ताब्यात दिले जाते। शहरात 23 कोटी रुपये खर्च करून 17 रस्ते तयार करण्यात येत आहेत, हे सर्व रस्ते दर्जेदार होतील अशी खात्री आयुक्तांनी यावेळी दिली।
अन्य सुविधा देण्यासाठी रस्ते खोदल्यानंतर ते पूर्ववत केले पाहिजेत। महापालिका आणि मक्तेदार यांचीच ती जबाबदारी असते। कराराप्रमाणे काम झाले पाहिजे याबाबतीत काही रस्त्यांची पाहणी केली आहे। इतर रस्ते देखील पाहिले जातील असेही आयुक्तांनी सांगितले। सुरळीत पाणी पुरवठ्याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांची महापालिकेत आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाली असून पाण्याबाबत नियोजन करावे लागेल अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। सोलापूर शहराचा पाणी पुरवठा 2 दिवसाआड करता येईल काय यावर महापालिका आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले। शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे एक शिष्टमंडळाने सोमवारी दुपारी महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांची भेट घेऊन या प्रश्नांवर चर्चा केली। शहराचा पाणी पुरवठा हा महत्त्वाचा प्रश्न आहे। पाणी उपलब्ध आहे परंतु वितरण व्यवस्था नाही। किमान 2 दिवसाआड तरी पाणी पुरवठा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। तसे नियोजन करता येईल का यावर चर्चा झाली। आयुक्त नवीन आहेत, त्यांना माहिती घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल। त्यांच्या कार्यकाळात शहराचा पाणी प्रश्न निश्चितच मार्गी लागेल असा विश्वास वाटतो असेही आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले। दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी काही प्रश्न मांडले त्यावर चांगली चर्चा झाली। 2 दिवसाआड पाणी पुरवठा करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। औद्योगिक वसाहतीचेही काही प्रश्न आहेत, यावर जे तातडीने करता येणे शक्य आहे ते मी आदेश दिले आहेत। पाण्याबाबत नियोजन करावे लागेल अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली। प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रणिती नाव असणाऱ्या महिला तसेच मुलींना मोफत पेट्रोल वाटप करण्यात येणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे महेश लोंढे यांनी दिली। सोलापूर शहर मध्यच्या लोकप्रिय आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। त्याला अनुसरून ज्या महिला व मुलींची नावे प्रणिती आहेत त्या माता भगिनींच्या दुचाकी वाहनांसाठी मोफत 1 लिटर पेट्रोल दिले जाणार आहे। हा कार्यक्रम 9 डिसेंबर रोजी वेलाणी HP पेट्रोल पंप ST स्टँडच्या बाजूला होणार आहे। हा कार्यक्रम काँग्रेससह अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, तरी अनेकांनी आपला सहभाग नोंदवावा तसेच सोबत आधार कार्ड घेऊन यावे अशी माहिती सोलापूर शहर उत्तर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश लोंढे यांनी दिली। सोलापूर शहर मध्येच्या लोकप्रिय आमदार आमच्या नेते आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर उत्तर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने ज्या माता भगिनींचं नाव प्रणिती आहे अशा माता भगिनींना 1 लिटर पेट्रोल मोफत दिलं जाणार आहे। दिनांक 9 डिसेंबर रोजी वेलाणी HP पेट्रोल पंप नरवीर तानाजी चौक येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। नाव प्रणिती आहे असं माता भगिनींनी आधार कार्ड घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे। ज्या माता भगिनींचं नाव प्रणिती आहे अशा माता भगिनींनी आधार कार्ड घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे असं आवाहन सोलापूर शहर उत्तर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने। मोक्षदायिनी एकादशी दिनी विश्व हिंदू परिषद बजरंग दलातील गोरक्षकांनी कत्तलखान्यावर छापा टाकत 8 देशी गोवंशांना कत्तलीपासून जीवनदान दिले। मौलाली चौक कुरेशी गल्ली येथे काही देशी गोवंश कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवले आहेत अशी माहिती मिळताच मानद पशुकल्याण अधिकारी प्रशांत परदेशी यांनी सदरील बातमी त्वरित सदर बाजार पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांना दिली व सकाळी 5 दरम्यान पोलिसांच्या मदतीने गोरक्षकांनी मौलाली चौक कसाई गल्ली येथे एका गुप्त ठिकाणी छापा टाकण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी कुलूप नजरेस पडले। आजूबाजूच्या लोकांना माहिती विचारली असताना लोकांनी तेथे राहत असलेले व्यक्ती परगावी गेले आहेत अशी खोटी बातमी दिली, पण गोरक्षकांनी तेथे देशी गोवंश डांबून ठेवले असल्याचा पुरावा दाखवला असता पोलिसांनी कुलूप तोडून आत पाहिले असता 8 गोवंश कत्तलखान्यावर अतिशय क्रूर पद्धतीने डांबून ठेवल्याचे उघडकीस आले। पोलिसांनी त्वरित कारवाई करण्यास सुरुवात केली व सदर सर्व गोवंश कारंबा नाका येथील अहिंसा गोशाळा येथे सुखरूप सोडण्यात आले।
सदर कारवाई करण्याकरता पोलीस निरीक्षक सौ अश्विनी भोसले, सचिन माळी, विठ्ठल काळजे, अहिंसा गोशाळा यांचे विशेष सहकार्य लाभले. सदरची कारवाई यशस्वी करण्याकरता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे गोरक्षक प्रशांत परदेशी, पवनकुमार कोमटी, सतीश सिरसिल्ला, सिद्राम चरकुपल्ली, राजन सिरसिल्ला, पवन बल्ला, योगीराज जडगोणार, विनायक निकते, अविनाश जिंदे, राहुल लंगडेवाले आदी गोरक्षकांचे सहकार्य लाभले. लष्कर भागातील इमामवाडा परिसरात सार्वजनिक नळ तोडण्याची कारवाई करण्यात आल्यानंतर महिलांनी संतप्त प्रतिक्रिया देताना वर्षभराची पाणीपट्टी घेऊन केवळ 3 महिनेच पाणी पुरवले जाते असा आरोप महापालिका प्रशासनावर केला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या भागातील सार्वजनिक नळ बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच्या पालिका आयुक्तांनी जाहीर केला होता. त्या पद्धतीने पालिका प्रशासनाकडून विविध झोन अधिकाऱ्यांच्या मार्फत सार्वजनिक नळे बंद करण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. पण दरम्यानच्या काळात लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक नळे बंद करण्याच्या कारवाईला विरोध दर्शवला होता. शिवाय तशी तक्रार देखील पालकमंत्र्यांकडे लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी काही दिवस सार्वजनिक नळ बंद करण्याच्या कारवाईला स्थगिती दिली होती. दरम्यान पालिकेचे आयुक्त शीतल तेली यांनी मागील आयुक्तांनी दिलेल्या आदेशावर शिक्कामोर्तब करत शहरातील सार्वजनिक नळ बंद करण्याचे आदेश दिले. बुधवारी लष्कर भागातील इमामवाडा नळबजार परिसर लष्कर इथल्या परिसरात सार्वजनिक नळ बंद करण्याची कारवाई हाती घेण्यात आली. यावेळेस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांमार्फत सार्वजनिक नळ बंद करत लाकडी खुट्टे घालण्यात आल्याचे दिसून आले. यावेळेस सर्वसामान्य गरिबांना पालिकेची करपट्टी भरणे शक्य नाही. वर्षभर पाणीपट्टी घेऊन केवळ 3 महिनेच पाणी दिले जाते असा प्रश्न विचारत सार्वजनिक नळावरच आम्ही पाणी भरतो तेव्हा पालिका आयुक्तांनी सार्वजनिक नळ बंद करण्याचा निर्णय त्वरित थांबवावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी यावेळी केली. लोक घर भाड्याने राहतात आणि सगळ्यांकडं काय सेपरेट सेपरेट किंवा प्रायव्हेट नळ नाहीये. हे सार्वजनिक जे नळ आहे ते सगळ्यांना उपयोगी पडतात. इथं जवळजवळ 8-10 गल्ले आहेत. त्या गल्ल्याचे लोक सुद्धा इथं येऊन पाणी भरतात आणि टाकी असल्यामुळं कपडे सुद्धा धुवून घेऊन जातात आणि रस्त्यावर काय पाणी घाण वगैरे होण्याची शक्यता कमीच आहे. तरी विचार करून नळ कट करावा. आमच्या नाही तरी पण भाडेकरी असताना सुद्धा आमच्याकडून करपट्टी वगैरे तुम्ही सगळं वचून करता पाण्यासहित आणि शाळा नसताना सहित शाळेचे सुद्धा तुम्ही टॅक्स लावून टॅक्स पावती बनवता. मग सार्वजनिक नळ का बंद करता तुम्ही? सार्वजनिक नळ चालू पाहिजे. सगळ्यांचं यात हित आहे. बीडी कामगार आहे, परत गावडे आहेत, कलर करणारे लोक आहेत. हे लोक बाहेरून प्रायव्हेट नळ घेणं शक्य नाही त्यांना. त्याच्यामुळे शक्यतो आजूबाजूचे सार्वजनिक नळ कट करू नये.
ही विनंती आहे आयुक्तांना पण आहे. पाणीपट्टी वगैरे तुम्ही सगळं काही घेता आणि वर्षाची तुम्ही पाणीपट्टी घेताय तर तुम्ही आम्हाला 365 दिवसात फक्त 3 महिने तुम्ही आम्हाला पाणी देताय. मंत्री आठवड्याला फक्त 5 दिवस तुम्ही आम्हाला पाणी देता आणि वर्षाचा टॅक्स तुम्ही आमच्याकडून वसूल करून घेता. तरी आमची विनंती आहे की सार्वजनिक नळ कोणी तोडू नये किंवा तुम्ही पण याबद्दल विचार करून आम्हाला याचा. मोहल्ले मे हमारे इधर एकच नळ आहे. हमारे गली में बहुत लोग रहते हैं. हमको पानी बस नहीं आता. भाड़े से यहाँ सब लोग भाड़े से रहते हैं. यहाँ पे किसका खुद का घर नहीं है क्या नहीं. सब भाड़े के लोग रहते हैं यहाँ पर. पानी नहीं हम बीड़ी बनाते हैं. कौन घर के काम करते हैं. 5 दिन पे एक बार पानी रहता है हमारा. एक तो बोर भी नहीं है. पानी क्या पानी आता हमारे कुछ से बंद है. पानी बंद करने का नहीं. यहाँ तो जी प्रहार संघटनेने सीमावादाचा निषेध व्यक्त करत कर्नाटक सरकारच्या एसटीला काळे फासून एसटी चालकाचा उपरोधात्मक सत्कार केला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सीमावादाचा संघर्ष पाहावयास मिळत आहे. कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी हा वाद सुरू केला असून त्याचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. दरम्यान कानडी वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या एसटी बसेसची कर्नाटकात तोडफोड केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील कर्नाटकच्या बसेसना टार्गेट केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात 7 रस्ता परिसरात प्रहार संघटनेने सीमावादाचा निषेध व्यक्त करत कर्नाटक सरकारच्या एसटीला काळे फासून एसटी चालकांचा उपरोधात्मक सत्कार केला. कर्नाटक सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. ओ करो चलो यावेळेस प्रहारचे अजित कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कर्नाटक सरकारला सज्जड इशारा दिला. सरकारने जो वाद निर्माण केला त्यांनी वाद थांबवावा. आमच्या एसटी जे वाहन महाराष्ट्राचे तुम्ही फोडण्यात आलेले आहेत हे तुम्ही कदापि करू नये. तुमच्या संघटनेच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. आम्ही तुमच्या कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध करतो. आज मुंबई सरकारचा जो फोटो आहे याच्या तोंडाला काळं करण्यात आलं. उद्या जर तुम्ही असंच जर चालू ठेवलं तर ज्याच्या 24 तासाचं तुम्हाला आम्ही अल्टिमेट देतो. 24 तासानंतर तुमचे येणारे जे आहेत गाड्या त्या उद्यापासून फोडण्यात येतील हे या माध्यमातून सांगू इच्छितो. प्रहार जनशक्ती पक्षाने हे जे आहे ते आता सुरुवात केलेली आहे. आता तुम्ही याचा एंड करा. हे विषय जर थांबवा अन्यथा तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. सामान्य लोकांना ये जा करण्याचे काम करतात. कर्नाटक असेल आंध्र असेल तामिळनाडू असेल पुरे देशभरात जे काही सामान्य लोकांसाठी जे काम करते एसटी चालक या प्रामाणिक माणसाचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला. आणि पुन्हा एकदा मी कर्नाटक वेदिका जो संघट आहे त्याचा मी निषेध करतो. काल त्यांनी महाराष्ट्राच्या काही बसेस फोडल्या. त्यांनी महाराष्ट्रातील काही ट्रकला तोडफोड केली. त्याचं प्रतिउत्तर आम्ही त्यांच्या एसटी चालकाचा सत्कार करून या ठिकाणी देत आहे. येणाऱ्या काळात जर अशी तुमची अवस्था असेल तर महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकचे अधिकारी असेल मंत्री असेल त्यांच्या गाड्या आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही. कारण एसटी फोडणारी प्रहार नाही. कारण सामान्य व्यक्तीला गावातून शहरात आणण्याचं काम एसटी करतं. राज्यातून राज्यात नेण्याचं काम एसटी करतं. त्यामुळे आम्ही एसटी फोडणार नाही. एसटी चालकाचा सत्कार करून कर्नाटक सरकारचा आम्ही निषेध करतो. यावेळेस प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत कर्नाटकच्या एसटी बसेससह मुख्यमंत्र्यांच्या फोटोला देखील काळे लावल्याचे चित्र दिसून आले. माझी वसुंधरा अंतर्गत मंद्रूप ग्रामपंचायतीस 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ग्रामपंचायतीस माझी वसुंधरा अंतर्गत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे. माझी वसुंधरामध्ये नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ही प्रथम तर मंद्रूप ग्रामपंचायत राज्यात द्वितीय आली आहे.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना बक्षीस रकमेचे वितरण व बक्षीस रकमेच्या विनियोगाची कार्यपद्धती शासनाने निश्चित केली आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मंद्रूपने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच 1 कोटी रुपये बक्षीस मिळवणारी मंद्रूप ग्रामपंचायत पहिली ठरली आहे. सीईओ दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. मंद्रूप ग्रामपंचायतीने मोठे प्रयत्न करून विशेष कामगिरी केली आहे. पानमंगरूळ ते केगाव रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे यांनी दिला आहे. अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ ते केगाव हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला आहे. या रस्त्याचं काम संजय इंगळे या ठेकेदाराला मिळालं आहे. या ठेकेदारांनी सब ठेकेदार आणि स्वतः मिळून काम सुरू केलं आहे. रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या माती मिश्रित मुरमामुळे भविष्यात या रस्त्याची दुरावस्था होणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून या रस्त्याची कुठलीच कामे झालेली नाहीत. आता कुठेतरी या रस्त्याला मुहूर्तमेढ लागून चांगला रस्ता होण्याची गरज आहे, परंतु संबंधित बड्या लोकप्रतिनिधीच्या मर्जीतील ठेकेदार असल्याने या कामासाठी अधिकारी आणि महसूल विभागाच्या प्रशासनांना दुर्लक्ष केल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या पाठवामुळे रस्त्याच्या कामाकडे कोणीच लक्ष देणार नाही, त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या रस्त्याकडे बघायला कोणीच तयार नाही. दरम्यान एकीकडे महसूल प्रशासन नेहमीच सर्वसामान्यांच्या कामासाठी एखाद्या तलावातून मुरुम जरी उपसा केला लगेच कायद्याचा धाक दाखवून संबंधित वाहनांना दंड लावण्याची भीती दाखवतात आणि चिरीमिरी घेऊन गप्प होऊन पळ काढतात, परंतु लाखो प्रास संबंधित शेतकऱ्यांचा कुठलाही अर्ज न घेता परस्पर उपसा सुरू आहे. तहसीलदार बाळासाहेब शिरसाट आणि नायब तहसीलदार विकास पवार यांना बड्या लोकप्रतिनिधींकडून झालेल्या फोनवरूनच सर्व काही मूक गिळून गप्प आहेत, त्यामुळे निकृष्ट दर्जाचा सुरू असलेल्या या कामाकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. दरम्यान या संबंधित सुरू असलेल्या या कामाबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे यांनी दिला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा सोलापूर विभाग जिल्हाध्यक्ष आहे. अक्कलकोट तालुक्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत 6 कोटीचा रस्ता मंजूर आहे. पानमंगरूळ ते केगाव रस्ता मंजूर आहे. हा रस्ता दोन ठिकाणी एक मुख्य ठेकेदार एक आहे आणि सब ठेकेदार त्याच्यामध्ये दोघं जण आहेत, परंतु हा रस्ता करत असताना जो मुरुम वापरलेला आहे ठेकेदारने तो मुरुमा माती मिक्स आहे त्याच्यामध्ये, तशा पद्धतीने ते वापरलेलं आहे. हे काम निष्कृत दर्जाचे चालू आहे. त्याच्याकडे लोकप्रतिनिधी कार्यकारी अभियंता परदेशी साहेब पानगल साहेब परत हे जी संबंधित जे आहे त्यांचं लक्ष नाही. हे ठेकेदारच्या संगनमतानं हे निष्कृत दर्जाचं काम चालू आहे. हे त्वरित काम थांबवून चांगल्या पद्धतीने मुरुम घालावं, मुरुम घालून चांगल्या पद्धतीने चांगल्या दर्जाचा रोड करावा, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या काळामध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल अशा पद्धतीने मी कार्यकारी अभियंत्यांना इशारा देतो आणि लवकरात लवकर ते काम चांगल्या दर्जाचं व्हावा ही विनंती. महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत सोलापूर जिल्ह्यास 13 पुरस्कार प्रदान झाले. महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरावरील 13 पुरस्कार विभागीय आयुक्त सौरभ राव व अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांच्या हस्ते सीईओ दिलीप स्वामी यांना आज प्रदान करण्यात आले. महाआवास अभियान ग्रामीण 2021-22 मध्ये राबवण्यात आलेल्या उपक्रमांचे पुरस्कार वितरण समारंभ विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉल येथे पार पडला. सोलापूर जिल्ह्यास एकूण 13 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण समारंभास उपायुक्त विकास विजय मुळीक, उपायुक्त आस्थापना राहुल साकोरे, सहाय्यक आयुक्त सीमा जगताप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विविध पुरस्कार अतिरिक्त आयुक्त रामोड यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व तत्कालीन प्रकल्प संचालक तथा तत्कालीन प्रकल्प संचालक व सध्या वसुंधरा पांडलोट जलसंधारण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांना व तालुकास्तरीय पुरस्कार गटविकास अधिकारी सचिन खुडे अक्कलकोट, सांगोलाचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे, माळशिरस गटविकास अधिकारी आनंद मिरगणे मोहोळ, प्रभारी प्रकल्प संचालक उमेश चंद्र कुलकर्णी, मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडके पाटील, उपसभापती माळशिरस प्रताप पाटील यांना प्रदान करण्यात आला.
या उपक्रमांमुळे राज्य पुरस्कृत योजनेत विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट तालुके अक्कलकोट प्रथम, सांगोला द्वितीय, माळशिरस तृतीय हे तीनही पुरस्कार सोलापूर जिल्ह्याला प्रदान करण्यात आले. विभागस्तरीय महाआवास अभियान पुरस्कारामध्ये प्रधानमंत्री आवास योजना प्रथम पुरस्कार निंबर्गी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलेश जोडमोठे, तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूरचे ग्रामसेवक नागेश जोडमोठे व राज्य पुरस्कृत योजना तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत भंडारकवठेचे ग्रामसेवक संजय राठोड यांना प्रदान करण्यात आले. माळशिरस तालुक्याने सर्वाधिक लाभार्थ्यांना महाआवास अभियान कालावधीत जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल माळशिरस तालुक्यास प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. विभाग स्तरावर केंद्र व राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत वाळू उपलब्धतेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुके या उपक्रमात प्रथम पुरस्कार हा अक्कलकोट तालुका व द्वितीय पुरस्कार मोहोळ तालुक्यास प्रदान करण्यात आला. अमृत महाआवास अभियानाचा या वर्षाचा शुभारंभ या ठिकाणी नुकताच संपन्न झालेला आहे. सोलापूर जिल्ह्याने सन 21-22 या वर्षामध्ये महाआवास अभियानामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्याला दुसरा क्रमांक मिळालेला आहे आणि या सर्वोत्कृष्ट सेकंड जिल्ह्यामध्येच्या व्यतिरिक्त इतर 12 असे एकूण 13 पुरस्कार सोलापूर जिल्ह्याला प्राप्त झालेले आहेत. या कामामध्ये तत्कालीन अतिरिक्त CO, आमचे सर्व गटविकास अधिकारी, आमचे सर्व पंचायत समितीचे सभापती, सरपंच, आमचे ग्रामसेवक, सर्व अधिकारी, सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत केलेली असल्यामुळं गोरगरीब लोकांना घर उपलब्ध करून देण्यासाठी या सर्वांच्या मेहनतीला या ठिकाणी फळ आलेलं आहे आणि भरघोस असे पुरस्कार सोलापूर जिल्ह्याला मिळालेत याचा मला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निश्चित आनंद आहे. मी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वर्षी यापेक्षा उत्तम कामगिरी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, वडजी, बक्षी हिप्परगा, कास्यगाव, उळे या भागात 90 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी या भागाचे पंचनामे झाले असून सदरील नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नसून अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई आजही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सदर नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार व तहसीलदार अमोल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हाप्रमुख सागर शितोळे यांनी निवेदन दिले. यावेळेस युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर तांबोळकर, शिवसेना उपशहर प्रमुख शिवराज विभूते, किशोर चव्हाण, युवा सेना कॉलेज कक्ष शहर प्रमुख अजिंक्य शिंदे, युवा सेना उपशहर प्रमुख ऋषी घोलप, काशीनाथ घाटे, नितीन कांबळे, प्रवीण माने उपस्थित होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तांत्रिक अडचणीमुळे पंचनामा होऊन देखील मागील 1.5-2 महिन्यापासून त्यांना शासनाची मदत मिळालेली नाही. तरी आज रोजी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतसाहेब व जिल्हाप्रमुख मनीषजी अण्णा काळजे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत मिळावी या आशयाचं निवेदन उपजिल्हाधिकारी मॅडमना दिलेलं आहे. तरी ज्या कुणाला अजून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही, काही अडचणी आलेल्या असतील, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा व लवकरात लवकर आपणास ही मदत मिळेल अशी मी आपणास विश्वास देतो. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 66वा महापरिनिर्वाण दिन भीमशक्ती बहुउद्देशीय सामाजिक मागासवर्गीय संस्थेच्या वतीने विधायक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस युवा नेते शशिकांत गावडे, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सखाराम साठे, नितीन सोनटक्के यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळेस युवा नेते शशिकांत गावडे व सखाराम साठे यांनी मार्गदर्शन केले. या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विधायक उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमशक्ती तरुण मंडळ संचलित भीमशक्ती बहुउद्देशीय सामाजिक मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नागेशभाऊ साबळे, आधारस्तंभ
माजी सरपंच आनंद साबळे, सचिव आनंद काका साबळे, सेक्रेटरी समाधान साबळे, अजय साबळे, अभिजीत साबळे, लक्ष्मण वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. ग्रामपंचायत सदस्य दादाराव लांडगे, श्रीकांत टेकाले, सीताराम गुंड, लक्ष्मण वाघमोडे, बाबा तांबोळी, नितीन साबळे, विशाल जाधव, करण साबळे, खंडू लोंढे, विशाल जाधव, आदेश मसलकर, बापू साबळे, समाधान साबळे, सचिन सर्वगोड, बाळू साबळे, श्रीकांत कुंभार, सातप्पा कुंभार, अंकुश साबळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन, या निमित्तानं आज आपल्या सोमेश्वर गावामध्ये नागेश साबळे व त्यांचे मित्र परिवार यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना वही आणि पेन वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे. तो कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर तुम्ही आता शिकताय राईट, अशा पद्धतीने त्यांचे विचार घेऊन पुढे चला. देशाचं भविष्य सर्वांच्या हातामध्ये, उज्ज्वल हातामध्ये आहे. तुम्हाला खूप काही शुभेच्छा. प्रबोधिनी आणि सक्षम प्राणदा यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी सोनपेठ येथे रक्तदान करून महामानवास अभिवादन करण्यात आले. कृषी प्रबोधिनी व सक्षम प्राणदा यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवारी सोनपेठ येथे रक्तदान करून महामानवास अभिवादन करण्यात आले. सोनपेठ शहरातील बुद्धविहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सारंग चव्हाण यांनी रक्तदान करून केले. या शिबिरात तालुक्यातील अनेक अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी रक्तदान केले. यावेळी मुक्तेश्वर विद्यालयाच्या अंजली सोनाळे व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नसीम सय्यद यांनी सुद्धा रक्तदान करून अभिवादन केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष पवार, पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, फौजदार अमर केंद्रे, वकील संघाचे माजी अध्यक्ष दिलीपराव मोकाशे यांनी या रक्तदान शिबिरास भेट दिली. या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचे माधव गोचडे, विठ्ठल शिंदे, प्रीतम मेंथेबाड, दीपक कंडेरे, विद्यानंद शिंदे यांनी उपस्थिती लावली. या शिबिरासाठी सुधीर बिंदू सक्षमचे राकेश मेहता, कृषी प्रबोधिनीचे हरिश्चंद्र पांचाळ, बालाजी वाकर, सोमनाथ नागुरे, बबन तिरमिले, मिलिंद कंधारे, मारुती रंजवे, शरद बनसोडे, उत्तम गुंडे, आनंद तिरमिले, धम्मानंद भालेराव यांनी परिश्रम घेतले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता भारतीय बौद्ध महासभा भोकर तालुका शाखेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागे ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता भारतीय बौद्ध महासभा भोकर तालुका शाखेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागे ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने अभिवादन करून भारतीय बौद्ध महासभा भोकर शहर अध्यक्ष साहेबराव मोरे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजवंदन करण्यात आले. यावेळेस पोलीस निरीक्षक विकास पाटील,
पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते एल ए हिरे, सुरेश कावळे, गणपतराव गोवंदे, दिलीपराव, सतीश देशमुख, चंद्रकांत कदम नांदेकर, बालाजी पाटील गौड, माधव पाटील वडगावकर, सुनील कांबळे, पत्रकार बी आर पांचाळ, मनोज गिमेकर, सुलोचनाबाई ढोले, चंद्रकलाबाई गायकवाड, वंचितच्या अनिता वाघमारे, गोविंद गायकवाड, ॲडव्होकेट परमेश्वर पांचाळ, ॲडव्होकेट अंबादास काळे, दत्ताभाऊ डोंगरे, हमीद खान पठाण, डॉक्टर साईनाथ वाघमारे नागमोड, अप्पाराव येरेकर, साईनाथ हामंद, सखाराम वाघमारे, सुभाष तेले, गौतम कसबे, विक्रम क्षीरसागर, शाहीर बाबूराव गाडेकर आदींसह तालुक्यातील महिला पुरुष लहान मोठ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळेस प्राध्यापक गजानन गायकवाड यांनी आपले अभिवादनपर विचार व्यक्त केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एल ए हिरे यांनी विचार व्यक्त करताना येत्या काही दिवसात भोकर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याकरता सर्वांनी आपापले गट, तट, पक्ष, संघटना दूर सारून एकत्र आले पाहिजे असे आवाहन या निमित्ताने केले. तर सायंकाळच्या सत्रात शहरातील पंचशील नगर, महात्मा फुले नगर, शाहीद प्रफुल्ल नगर, समता नगर, अशोक कॉलनी, जुना बौद्धवाडा, शासकीय मुलींचे वसतिगृह आदी विविध ठिकाणापासून महिलांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या नियोजित ठिकाणापर्यंत पणती ज्योत काढून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले व बुद्ध वंदनेने अभिवादन सभेची सांगता करण्यात आली. गुलामी ज्याला आम्ही अहंकार म्हणून सांभाळत होतो ती गुलामी नष्ट करण्यासाठी समानतेचा मूलमंत्र देणारे क्रांती सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूर्य, क्रांतीसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगळवार दिनांक 6 डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांच्या वतीने शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तसेच सुप्रसिद्ध गायक जगदीश गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग 7 तास भीमगीते गावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यासाठी आंबेडकर प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सिद्धेश्वर विद्यालयात किलज येथील मधुकरराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात 6 डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विद्यालयाचे मुख्याध्यापक निळोबा काळे यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक दयानंद येळकोटे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती दिली. यावेळी शिक्षक शिरीष गायकवाड, संजय घोगरे, दयानंद येळकोटे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले दाम्पत्यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला मंठा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज व फुले दाम्पत्याबद्दल अवमानजनक वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला मंठा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवार दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 छत्रपती संभाजीराजे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या निषेध रॅलीत शहरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या निषेध रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे, प्राध्यापक संभाजी तिडके, अशोक वायाळ, अण्णासाहेब खंदारे यांनी मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशातील जनतेचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अवमानजनक वक्तव्य केले. या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चासह समविचारी पक्षाचे नागरिक एकत्र येऊन निषेध मोर्चात सहभागी झाले होते. मंठा शहर बंदमध्ये व्यापारी महासंघ, किराणा असोसिएशन, कपडा असोसिएशन, सराफा असोसिएशन, नाभिक संघ, टिपू सुलतान युवा मंच, भीमशक्ती संघटना, जय मल्हार संघटना, पत्रकार संघटना, सारनाथ ग्रुप, समता परिषद, MIM यांच्यासह सर्वपक्षीय जनतेचा सहभाग होता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून उचलबांगडी करावी अशा मागणीचे निवेदन करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या वतीने अव्वल कारकून प्रल्हाद दवणे यांनी निवेदन स्वीकारले. तीर्थक्षेत्र तुळजापुरातील श्री तुळजाभवानी मंदिरात बुधवार दिनांक 7 रोजी श्री दत्तात्रेय जयंती पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तीर्थक्षेत्र तुळजापुरातील श्री तुळजाभवानी मंदिरात बुधवार दिनांक 7 डिसेंबर रोजी श्री दत्तात्रय जयंती पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिरात अनादि कालापासून श्री दत्त जयंती सोहळा साजरा करण्याची प्रथा परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिरातील उपदेवता असलेल्या श्री दत्त मंदिरातील मूर्तीस सकाळी अभिषेक घालण्यात आल्यानंतर वस्त्रोलंकार घालण्यात आले. नंतर देवीचे महंत वाकोजीबुवा व हमरोजी यांच्या हस्ते दुपारी श्री दत्त मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली. नंतर श्री दत्त हे विष्णूचे अवतार, त्यांची पूजा देवीजींच्या महंतांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर श्री दत्ताची छोटी मूर्ती पाळण्यात ठेवून श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळेस श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक विश्वास कदम, नाना चोपदार, बबरुवान पलंगे, सुहास भैये, विकास परमेश्वर, नागेश परमेश्वर, रविचंद्र गायकवाड यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे भीमनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकार्पण केलेल्या विहिरीजवळ प्रतिमा पूजन आणि विहिरीचे सुशोभीकरण करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे भीमनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकार्पण केलेल्या विहिरीजवळ प्रतिमा पूजन व विहिरीचे सुशोभीकरण करून महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेबांचे प्रतिमा पूजन ग्रामपंचायत सरपंच महानंदा दुधगी, उपसरपंच स्वामीनाथ कोडले, ग्रामपंचायत सदस्य चौडव्वा गायकवाड, मनीषा मणुरे यांच्या हस्ते, तर विहिरीचे पूजन जगदीश अंटर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळेस सूत्रसंचालन दीपक गायकवाड व संतोष गायकवाड यांनी केले. भीमनगरमध्ये विहिरीचे पूजन प्रतिमा पूजन झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडे पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाले. याप्रसंगी माजी सरपंच महादेव होटकर, अनिल बर्वे, पत्रकार अल्ताफ पटेल यांनी मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. सूत्रसंचालन दिनकर नारायणकर तर जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, प्रतिष्ठित नागरिक, सर्व भीमसैनिक युवा वर्ग, रमाईनगर तरुण मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, पंचशील नगर महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते. की आपलं गाव आणि आपल्या गावातील सर्वच समाजातील जी माणसं आहेत ते आपल्या बरोबर बंधुभावाप्रमाणे वागतात. कुठेही जातीयता आपल्या गावात दिसत नाही आहे, एक एकी आहे. तू त्या जातीचा मी या जातीचा असतच त्या ठिकाणी फरक नाही. परवा टिपू सुलतान जयंती झाली, त्या जयंतीलाही आपण सर्वांनी मिळून त्या राजाच्या या ठिकाणी जय जयकार केला. आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन, या दिनी देखील सर्व जातीतले सर्व धर्मातले कारण दलित पिढी सोची पंथीच्यांना एक न्याय हक्काचा मानवाला मानवाचा अधिकार कसं माणसाने कसं जागावं, माणसाला कुठला अधिकार मिळावं
आजकालच्या जमान्यामध्ये 12 बलुतेदार मागच्या जमान्यामध्ये कोणाला अधिकार दिलं जात नव्हतं. ते अधिकार प्रत्येक माणसाला श्रीमंतापासून गरीबापर्यंत जगण्याला शिकवायचं म्हणजे बाबासाहेबांची पुण्याने आज आम्ही जगत आहे. कारण राष्ट्रपतीपासून पंतप्रधानापासून आफताबाईंनी सांगितलं की प्रत्येकाला एकच अधिकार दिलेला आहे. तो मोठा मालक आहे म्हणून त्याला काही दुसरा अधिकार नाही आहे. सर्वसामान्यातला आहे म्हणून झोपडपट्टीत राहणार आहे म्हणून कोणाला अधिकार वेगळे वेगळे. दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटचा श्वास घेतला हे मी सांगत होतो. आणि ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रामध्ये आली, मुंबईमध्ये आली की बाबा हा 9 कोटीच्या देवतांना आज आपला अखेरचा निरोप घेतलेला आहे. आपण गाण्यामध्ये वगैरे ऐकतो की त्यावेळेला दलित समाज हा 9 कोटीच्या आसपास होता आणि ह्या सगळ्या दलित समाजाचा दैवत त्या दिवशी निघून गेला होता. सगळीकडे सुन्नाटा पसरला. मी काही आता तुम्हाला राज्यघटनेविषयी आणि याच्याविषयी सांगणार नाही. एक किस्सा सांगतो की ज्या वेळेला ही बातमी मुंबईत आली आणि बाबासाहेबांचा देह मुंबईचा ठरला, त्यांची ती अंत्ययात्रा होणार होती, त्याचं नियोजन चाललं होतं. आणि ज्या ज्या लोकांना या जगामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या गोष्टींवरती विश्वास आहे, आणि बाबासाहेबांनी जी घटना केली त्या घटनेबद्दल ज्यांच्या ज्यांच्या मनात आदर आहे त्या सर्वांनाच, म्हणजे ती सर्व लोक आज दुःखाच्या सागरामध्ये लोटली गेलेली आहे. वास्तविक पाहता ही जी उणीवा आहे ती कधीही भरून न निघणारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ भारतातील लोकांनाच नव्हे तर सबंध जगाला एक संदेश दिला आणि माध्यम होतं भारतीय राज्यघटनेचं. ती भारतीय राज्यघटना बाबासाहेबांच्या माध्यमातून जगासमोर आलेले एक आविष्कार आहे ज्याच्यासमोर मुदखेड येथे भारत सरकार, केंद्रीय प्रशिक्षण संस्था, केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या वतीने स्वच्छता पंधरवडा अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमेअंतर्गत रोड मार्चचे आयोजन करण्यात आले होते. मौजे इटकळ आउटपोस्ट येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास राठोड यांनी नुकताच पदभार घेतला असून त्यानिमित्ताने इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने नूतन पोलीस हेड कॉन्स्टेबल भारत सरकार, केंद्रीय प्रशिक्षण संस्था, केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या वतीने स्वच्छता पंधरवडा अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमेअंतर्गत रोड मार्चचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 2 डिसेंबर रोजी गेट क्रमांक 2 ते गेट क्रमांक 1 पर्यंत रोड मार्च काढण्यात आला. यावेळेस ब्रिगेडियर GS रेड्डी, सेना पदक, उपमहानिरीक्षक, केंद्रीय प्रशिक्षण संस्था, केंद्रीय राखीव पोलीस दल मुदखेड यांनी स्वच्छता मोहिमेबाबत माहिती दिली. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छता पंधरवडा सुरू केला होता. निरोगी शरीर आणि निरोगी मन केवळ योग्य वातावरणात विकसित होते. स्वच्छता ठेवल्याने रोगराई वाढत नाही, पिण्याचे पाणी व अन्नपदार्थ दूषित होत नाहीत, पर्यावरणावर वाईट परिणाम होत नाही, त्यामुळे मानवी जीवन सुखी होते. त्यामुळे मानवासाठी प्रत्येक प्रकारे स्वच्छता आवश्यक आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यांनी स्वतःला आणि आपल्या सभोवतालच्या परिसराला स्वच्छ ठेवावे, जेणेकरून आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना निरोगी ठेवू शकू. यावेळेस ब्रिगेडियर GS रेड्डी, सेना पदक, उपमहानिरीक्षक डॉक्टर लॉरेन्स बॉन्डो, उपमहानिरीक्षक वैद्यकीय डॉक्टर अमूल्या कुजूर, मुख्य वैद्यकीय अधिकारी सरलेक्सन ग्रेड जॅकी कुमार, सहायक कमांडंट प्रदीप एन, असिस्टंट कमांडंट PD राजगडकर, सहायक कमांडंट आणि 25 अधीनस्थ अधिकारी, 25 इतर दर्जाचे 360 पुरुष प्रशिक्षणार्थी आणि 15 महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. मौजे इटकळ आउटपोस्ट येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास राठोड यांनी नुकताच पदभार घेतला असून त्यानिमित्ताने इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने नूतन पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास राठोड यांचा सत्कार करण्यात आला.
जे इटकळ आउटपोस्ट येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास राठोड यांनी नुकताच पदभार घेतला असून त्यानिमित्ताने इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने नूतन पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास राठोड यांचा शाल फेटा पुष्पहार व पेन देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे यांनी विलास राठोड यांच्या कर्तव्यदक्ष कामाविषयी माहिती देत शुभेच्छा दिल्या. पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास राठोड हे यापूर्वी उमरगा पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. तिथेही त्यांनी उत्कृष्ट असे कार्य बजावत सर्वसामान्यांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे असेही बोलताना सांगितले. यावेळेस माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर, इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे, उपाध्यक्ष लियाकत, सचिव केशव गायकवाड, नामदेव गायकवाड, बालाजी गायकवाड, चांद शेख, सामाजिक कार्यकर्ते दयानंद गायकवाड, अकिल मुजावर, सिद्धेश्वर हानुरे यांच्यासह बहुसंख्य मित्रपरिवार उपस्थित होते. शेवटी पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास राठोड यांनी उपस्थित पत्रकार बांधव व ग्रामस्थांचे आभार मानले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त महाराज की जय. जय घोषाने दुमदुमला मंदिर परिसर. श्री गुरुदेव दत्त जयंती निमित्त आबालवृद्ध भक्तांनी महाराजांच्या दर्शनाचा घेतला लाभ. बोरामणी विमानतळासाठी कुंभारीत शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको. सोलापूर अक्कलकोट मार्ग रोखून धरत प्रशासनाला दिला इशारा. पालिका प्रशासनाने सार्वजनिक नळ तोडण्याची कारवाई केली सुरू. इमामवाडा परिसरात कारवाई विरोधात महिलांनी घेतला आक्रमक पवित्रा. आणि कर्नाटकच्या एसटीला फासले काळे. प्रहार संघटनेने सीमावादाचा व्यक्त केला निषेध. एसटी चालकाचा उपरोधात्मक केला सत्कार. या बातम्यांसह इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध. नमस्कार.